तू गाना रे करे पक्का ए ए ए इग मला टोचायला लागलं सांभाळू नको मग काटे ये दात राजा जाओ 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 सोड़ मला आंगडे बिचारे तोडलेले असे आंगडे असतात पाहतो हे आंगडे असतात हे तोडून दिलेत त्यांनी अरे हो 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 येड्या उलटा ठेव त्याला उलटा तरी सरळ झालं शांत राहा ह्यांना धुवून घ्यावं लागतं ना मम्मी स्वच्छ करावं लागतं पूर्ण पकड़ हे आंगडे तोडून हे आता हे आहे ना हे असे तोडायचे तुम्हाला जर का भीती वाटत असेल तर ती लोक मार्केटमध्येच तोडून देतात तर त्यांच्याकडनं तुम्ही तोडून घेऊ शकता जस्ट फॉर ॲडव्हेंचर आणि आम्हाला सवय आहे त्यामुळे आम्ही हे सफेद चांगलं हां साफ करावं लागतं जेव्हा खूप हे घाण आहे ना तो घाण असतो हे नवीन घेतलंय मी साफ करायला ब्रशच्या सहाय्याने पण तुम्ही साफ करू शकता हां ब्रश नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर दॅट्स माय लाईफ हे नदीतले खेकडे बरोबर नदीतले खेकडे थोडेसे चॉकलेटी कलरचे असतात खाडीतले खेकडे टोटल डार्क ग्रे कलरचे असतात आणि समुद्रातले खेकडे ऑरेंज व्हाईट असे कलरचे असतात नदीतले खेकड्यावर हे बघा शेलवर असा व्ही शेप असतो ते प्लेन असतं आणि हा खाडीतले खेकडे प्लेन असतात फुल आपण खाडीतल्या खेकड्यांचा पण एक व्हिडिओ टाकणार आहे खेकड्याचा आंगडा बरोबर हा खूपच टेस्टी लागतो आतमध्ये याचं ज्यूस पण असतं आणि याला फोडून खावं लागतं शिजतो पण मस्त वेगळी हे असं टोकदार असतं तर ते लागू शकतं थोडं सांभाळून पण एवढी पण रिस्क नाही आहे काही ही मादी आहे हे नर आहेत हे ते मोठं असतं ना हे बघा हे रुंद आहे पूर्ण हे मादी आहे आणि नराला हे छोटं असतो हा भाग तो काढायचा असतो ना हा बघा नराचं बघा लोक निघत नाही तस ना छोटा आहे आणि याचं बघा मोठा आहे मादी अंडी ठेवतात ना त्याच्यात ती लोक हे असं साफ करून घ्यायचं ह्याचे तोंड आहे ना हे बघा तोंडाचं पण हे साफ करून घ्यायचं हे आता पूर्ण साफ झालं आहे आता ह्याचे कवची पा तो काढायचे पण धुतल्याशिवाय नाही आपण धुवून घेऊया नंतर तीन पाण्यात आपण धुवून घेतलं हे चौथं पाणी आहे बघा स्वच्छ पाणी झालं आहे पूर्ण आता हे आपण पूर्ण पाणी काढून घेणार आहोत नंतर हे आपण सेल फोडणार आहोत नंतर आपल्याला धुवायचं नाही आहे फोडल्यानंतर त्याच्या आतलं जे ज्यूस असतं ते राहून द्यायचं बरोबर बरोबर शेल म्हणजे हा भाग हा वरचा वरचा भाग काय हे चरबी आहे त्याची खेकड्याची चरबी ना चरबी ती पण आपल्याला घ्यायची आता हे जी घाण असते ना बाजूची ती काढून टाकायची सगळं जर नाही कळलं तर चुकून समजा काही फरक पडत नाही फरक काही नाही पडत पण काढून टाकायची ती हे लाक आहे येलो येलो आहे हे भरलेलं आहे चांगलं केकडा जे जिवंत आहे लाल ते येतं दाखवते तुम्हाला कशी काढायची खेकड्याची अंडी ही आतमध्ये त्याचं खाण्याचं पोट असतं ते आपण फेकून द्यायचं खाणं हे फेकून द्यायचं
मी आजच्या रेसिपीमध्ये आम्हाला काय दाखवणार आहेस? नमस्कार, मी आज भरलेल्या खेकडीचं कालवण दाखवणार आहोत. खेकडी याच्यामध्ये आपण मसाला भरणार आहोत आणि खेकडीला बंद करून आपण तो कालवण करणार आहोत त्याचं. अच्छा, आता त्याच्यासाठी हे भाजायचं आपण हा मसाला, फक्त कोथिंबीर सोडून सगळं भाजायचं आपल्याला. आणि हा फोडणीचा मसाला आहे आपला. ओके, ऑलरेडी इकडे कांदा आणि खोबरं भाजून हा काळा मसाला होणार आहे त्याचा. अच्छा, हे बघा, हे आता कुटायला लागले. हे बघा, हे बघा, आता हे आपले भाजून झाले. आता आपण त्याला काढून घेऊया. पॉपकॉर्न तयार होतात की दहा पंधरा लसूण पाकळ्या घेतल्या, धुवून घेतलेल्या आहेत आपण, सोललेल्या नाहीत, फक्त पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत. हिरवी मिरची अर्धा चमचा, जिरं टाकणार आहोत. गॅस आपण आता बंद केलेला आहे. थोडीशीच कोथिंबीर टाकून ती कोथिंबीर थोडी भाजून घेणार आहोत. भाजली तरी चालेल, नाही भाजली तरी चालेल. भाजल्यावर थोडं छान वास येतो कोथिंबीरीचा. आणि थोडी मी ठेवलेली आहे तशी, थोडीशीच भाजायला टाकलं. हे खोबरं आपण भाजलेलो, त्याचे तुकडे करून घेतले, ते मिक्सरमध्ये आपण वाटून घेणार आहोत. आपण याच्यात खडा मसाला नाही टाकला आहे, कारण आपण त्याची पावडर घेतलेली आहे मसाल्याची, गरम मसाल्याची. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही खडा मसाला टाकू शकता भाजून त्याच्यात. हा जो आपण बाजरी भाजली होती आणि सर्व मसाले भाजले होते तो मसाला हा आहे. हा आपला काळा मसाला, खोबरं आणि हे कांदा जो आपण भाजून ठेवलेला तो. आपल्याला खेकडीत भरायचा आहे मसाला, तो मसाला तयार करून घेऊया आपण. पहिला आपण एक आता काळा मसाला टाकूया आपण थोडा, त्याला अर्धा. आता हे लाल मसाले जे आपण घेतलेले आहेत, हा कांदा खोबऱ्याचा मसाला, हा गरम मसाला पावडर, हळद आणि हा आमचा घरचा लाल तिखट आणि हे थोडीशी करीपत्ता. हा मसाला आपला भाजून झाला आहे, तो आपण थंड करून घेऊन, थंड झाल्यावरती आपण खेकड्यामध्ये भरणार आहोत. आता हे आपण थंड करायला ठेवूया. शिंक येते मला देवा धंदे. खेकड्याची आमची थोडी तिखटच करावी, भंडणीत एकदम. मसाल्याला तेल सुटले, आता आपण एक चरबी टाकूया. चरबी अंडी ना खेकड्याची. आता हे आपण हे जाळे डांगे टाकूया, तर त्यांना शिजायला वेळ लागतो, मग ते आधी टाकून घेऊया आपण. हे गरम पाणी आहे, आपण गरम पाणी टाकणार आहोत. थोडंसं पाणी टाकून हे वाटून घ्या. आता हेच आपण गाळून घेणार आहोत. आता आपण घालताना पण गाळून घेतोय. डबल फिल्टर, डबल. त्याच्यात एखादं एकच असेल थोडीफार,
ती पण निघून जाते तेवढं। हे आपलं खेकड्याचं कालवण आहे ना, आपल्या एखाद्या सर्दी हे पावसातच जास्त ही खेकडे येतात, तर सर्दीमुळे झाली असेल ना, तर ह्या खेकड्याचं कालवणामुळे सर्दी आपली फार कमी होते, त्यामुळे हे कालवण प्यावं, पातळ कालवण करायचं आणि प्यायचं, हे सर्दी निघून जाते जवळजवळ। मिडियम गॅसवरती आपण ठेवणार आहोत त्याला 20 मिनटं। बरोबर, खेकड्याबरोबर भाकरी ही मिक्स आहे ना, नाचणी आहे मस्तच, काय कलर आला आहे, सुगंध पण मस्त होता, आता फक्त आपण टेस्ट करायची वाट बघतोय। मम्मी लवकर लवकर दे मला। मित्रांनो, आपलं भरलेलं खेकडीचं कालवण रेडी झालेलं आहे, आता फक्त त्याला टेस्ट करूया आणि सांगूया कसं झालेलं आहे ते। तर प्लेट मस्तपैकी सजलेली आहे, थोडासा लिंबू पिळून घेऊया। आता बघूया, तुम्हाला दाखवतो ते मसाला भरलेलं ना ते कसं झालेलं आहे। हा खेकड्याचा वरचा भाग आहे, बघा हे होतं ते आतला मसाला, ह्यात पण मसाला आहे, गरम आहे, खूप मस्त टेस्ट आहे मसाल्याची पण। हे आपण पूर्ण खाऊ शकतो, हे कवचातलं जे आतला मसाला आहे तो खायचा आणि रस्सा जे असेल तर त्याला चुपायचा आणि हे वरचं जो कवच आहे तो फेकून द्यायचा। आणि ही अंगडी मी तुम्हाला दाखवतो कशी खायची ती, तर आपण बघूया कसं खायचं ते। खूपच मस्त झाले, एकदम ठसकेदार तिखट। आंगडा तुम्हाला दाखवतो कसं खायचं ते, दोन हाताचा वापर करावा लागेल, बरं का, तीन भाग आहेत, 1, 2, 3 तोडायचं, बघा तोडल्यावर पल्प निघतं त्याचं बाहेर, या साईडला जे आहे ना, याच्यात रस्सा असू शकतो, तेंबे आहे मेन आंगड्याचा जो पिंसर, बघा हा पल्प आहे, हे जे ना हे पल्प आहे, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कळवा। आणि जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला 1 लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। दॅट्स माय लाईफ, या जेवायला।